मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्र दौऱ्याचा पुढचा टप्पा सुरू केलेला आहे. या आधीच्या दौऱ्याप्रमाणे जरांगेंचं अभूतपूर्व असं स्वागत सुद्धा होतंय. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी झालेल्या सभेतून जरांगेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय. शिवाय भुजबळांना सुद्धा टार्गेट केलंय. पुरा देश बघतोय वा सरकार टप्प्या देऊन देत असतो टप्प्यात. संघर्ष योद्धा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर निघालाय. मनोज जरांगेंचे तुफान आता खान्देश आणि विदर्भात धडकणार. गावागावात चौका चौकात जरांगे पाटलांचं जंगी स्वागत होत. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी जेसीबी रांगेत असतात. जिथे जातील तिथे गळ्यात हार तुरे पडतात. मराठा समाजासाठी लढणारे खरेखुरे नायक म्हणून ते वाटचाल करतात. महाराष्ट्र दौऱ्याच्या निघालेल्या जरांगे पाटलांचा हा झंझावात 12 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार. जरांगेंचा महाराष्ट्र दौरा नेमका कसा आहे पाहू. 3 डिसेंबर 40 गाव धुळे जळगाव, 4 डिसेंबर मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, मलकापूर जिल्हा बुलढाणा, खामगाव जिल्हा अकोला, 5 डिसेंबर वरणगाव जिल्हा अकोला, काटा जिल्हा वाशिम, हिंगोली 6 डिसेंबर दिग्रस कराळे जिल्हा हिंगोली, पुसद जिल्हा यवतमाळ, पोहंडूळ तालुका महागाव जिल्हा यवतमाळ, 7 डिसेंबर उमरखेड जिल्हा यवतमाळ, वारंगा फाटा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली, नांदेड जिजाऊनगर जिल्हा नांदेड, मार्तळा तालुका लोहा जिल्हा नांदेड, नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड, कंधार जिल्हा नांदेड 9 डिसेंबर, जाम तालुका जळकोट जिल्हा लातूर, उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर, निलंगा जिल्हा लातूर 10 डिसेंबर, औसा जिल्हा लातूर, किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर, कोठा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव, उमरगा जिल्हा धाराशिव 11 डिसेंबर, माकणी जिल्हा धाराशिव, अंबेजोगाई जिल्हा बीड 12 डिसेंबर, बोरी सावरगाव तालुका केड जिल्हा बीड, भारूड जिल्हा बीड, माऊली फाटा तालुका माजलगाव जिल्हा बीड. ओबीसीतूनच आरक्षण घेणार या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या अधिवेशनात पक्षाचा आरक्षणाचा फॉर्म्युलाही स्पष्ट करण्यात आला आहे. ओबीसीतून नको तर मराठा समाजाला टिकेल असं स्वतंत्र आरक्षण मिळावं अशी भूमिका अधिवेशनात मांडण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. फक्त दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये. हेच तर मीच बोलतो. कोण विरोध बोलताय? काय पवार साहेब बोलता का? बीजेपी बोलताय का? कोण बोलताय? सगळे तेच बोलतात. ओबीसी आरक्षणातल्या छोट्या छोट्या जाती यांना आरक्षणाचा लाभ हा एकटा माणूस होऊ देत नाही. म्हणून 8 दिवसापासून 29 जाती बाहेर पडून त्यांची मागणी आहे, आमचा वेगळा प्रवर्ग करावा, आम्हाला हे खाऊ देत नाही. मराठ्यांचा पण हाच खातो. आणि छोट्या छोट्या ओबीसी आरक्षणात असलेल्या जातीचा सुद्धा हा एकटाच खातो. तरी म्हणतो आमच्यात येऊ नका. मग कुठं जातो रे? तो ह्यात येऊ नका. खालून घ्या, वरून घ्या, घेतो कुठून? सगळं तूच खातो एकटा. परत म्हणतो मायाला मागा लागली. आरक्षणापासून मराठ्यांना आता कोणीच रोखू शकत नाही. कोणी मराठा समाजासाठी त्यांचा न्याय हक्काचं स्वतंत्र आरक्षण असायला हवं ही आपली ठाम भूमिका आहे. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढून घ्यायला हवी. आरक्षण देताना दुसऱ्या कुठल्याही घटकावर अन्याय न होता ते आरक्षण देण्याच्या बद्दलचं सगळं जे काही कार्यवाही करायची असते, मागास आयोग असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, शिंदे समिती असेल, बऱ्याच गोष्टी चालू आहेत, त्या सगळ्या व्यवस्थित करण्याच्या बद्दल एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळणार त्यापासून आता मराठ्यांना कोणीच रोखू शकत नाही. आपण घेतलेलं आरक्षण हे कोणालाही धक्का लागत नाही. त्याचं कारण आपलं खूप दिवसापासून खात आहे ते आता आपल्याला मिळणार आहे.
धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांचा ओबीसी आरक्षणातून वेगळा प्रवर्ग केलाय, त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला थोडाही धक्का लागत नाही. संभाजीनगरातील भव्य सभेतून मनोज जरांगेंचं आक्रमक रूप बघायला मिळालं. ओबीसी नेते छगन भुजबळ, बदनापूरचे आमदार नारायण कुचेंना पुन्हा टार्गेट केलं. धमक्या धमक्या आम्हाला एडपटायला द्यायचं नाही, आम्ही दिशाने नाही तुझ्या माग आणखीन आम्ही लागलो नाही, लागायची वेळ येऊ देऊ नको. तुझं नाव नाही घेतलं तरी बरेच ओबीसी नेते सांगतो मला फिरून देण्यात मतदारसंघात. ते एडपट बदनापूरचे एक आमदार ते मला वाटलं येवलेलंच काय आलं का, सध्या त्याला झोप आहे ना एकट्याला, त्याला काही सुचना सध्या आबळ आलं की फिरत आहे त्याला बी कुंकड बरळत आहे सध्या. खरं बोलू तू पण तो माणूस तेवढं लय चांगलं आहे. मी त्याला म्हणलं लोकांचं खाल्लं आला जेलमध्ये बेसन भाकर खाऊन, तो म्हणतो कांदा मिळतो मग काय गोणी भर. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज संभाजीनगरचा दौरा नियोजित होता. गंगापूर इथल्या 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होतं, मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. अजित पवारांनी साहित्य संमेलनाला येऊ नये असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता, त्यामुळे मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर दौरा रद्द झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागल आणि विशेषत अजितदादा पवार गट हा मराठा समाजाच्या विरोधात छगन भुजबळांना हुसकावून लावून काम करतोय की काय अशी शंका मराठा समाजामध्ये आहे. एकीकडे जरांगेंनी सरसकट कुणबी प्रमाणपत्राबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला 24 डिसेंबर हा शेवटचा अल्टिमेटम दिलाय, आता वादळी झंझावातानं ते महाराष्ट्र पिंजून काढताय. जरांगेंचा ताफा जसा जसा पुढे सरकेल तशी सरकारची धामधुकी वाढेल, त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. संभाजीनगरहून सचिन जिरेसह सूरज बोरावके, पुणे.